इंग्लिश विथ शिवकन्या ॲडव्हान्स्ड स्ट्रक्चर्स इन इंग्लिश त्याचा पुढचा एपिसोड बघायच्या आधी एक छोटीशी सूचना. एम पी एस सी इंग्लिश जी संपूर्ण सिरीज जी आहे ती या चॅनलवरती अपलोड होत आहे. लेसन्स पडत आहेत त्याच्यामध्ये, पी वाय क्यू आहेत, काही टॉपिक शिकवले जात आहेत इथे, फ्रीमध्ये आहे सगळं. तुम्ही जाऊन तिथे बघू शकता आणि त्या प्लेलिस्टची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करू शकता. तुम्ही त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी तर उपयुक्त आहेच आहे, परंतु समजा तुम्ही करत नसाल त्याची तयारी, तर जे कोणी अशी तयारी करत आहे त्यांच्याबरोबर हा चॅनल आणि ती प्लेलिस्ट किंवा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पुढची माहिती आपोआप मिळेल. एवढेच नव्हे तर स्वयंच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच त्याच्या ॲपवरती की ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती काही फ्री लेसन्स आहेत, डेमो लेसन्स आहेत आणि त्याचा संपूर्ण जो माझा इंग्लिशचा कोर्स आहे एम पी एस सी इंग्लिशच्या व्याकरणाचा, त्याच्यामध्ये रीडिंग आहे, वोकॅबलरी आहे आणि ग्रामर आहे, तो संपूर्ण कोर्स तिथे अपलोड होत आहे, लॉन्च होत आहे. तोही तुम्ही तिथे एक्सप्लोअर करू शकता, बघू शकता आणि तुम्हाला आवडला तर परचेस करू शकता. यू कॅन विजिट दॅट ॲप, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या स्ट्रक्चर्सना. कोणते छान छान स्ट्रक्चर्स आज आपण शिकणार आहोत बघूया जरा. सुरुवात करूया हा मुलगा, काय वाईट एक्सप्रेशन्स आहेत आणि हा मुलगा. मुलं आहेत, गोड गोड आहेत, एकदम गोड आहेत, छान आहेत, पण एक्सप्रेशन्स बघा त्यांचे काय झालेलं आहे. आर यू स्पॉइल्ड, आर दे स्पॉइल्ड, आपण शिकणार आहेत स्पॉइल्ड एक्सप्रेशन काय आहे. गेट स्पॉइल्ड, व्यक्ती बिघडते, बरोबर आहे, स्वभाव बिघडतो त्या व्यक्तीचा, दॅट इज कॉल्ड गेट स्पॉइल्ड. बघूया आपण रचना काय आहे. सब्जेक्ट हेल्पिंग व्हर्ब, हेल्पिंग व्हर्ब वापरायचं असेल तर वापरू शकता, नाहीतर थेट आपल्याला गेट हे क्रियापदसुद्धा वापरता येईल. गेट स्पॉइल्ड आणि अदर शब्द किंवा इतर वर्ड्स. सब्जेक्ट, समजा तुम्हाला गेट नाही वापरायचं, फक्त स्पॉइल्ड वापरायचं, यू कॅन यूज इट. सब्जेक्ट स्पॉइल्ड आणि अदर वर्ड्स. एक्झाम्पल्स बघूया नेहमीप्रमाणे, म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने लक्षात येईल. बघा पहिले एक्झाम्पल आहे, युअर किड्स आर गेटिंग स्पॉइल्ड. तुझी मुलं काय होत आहेत, स्पॉइल्ड होत आहेत, बिघडत आहेत. हिज वॉइस गॉट स्पॉइल्ड बिकॉज ही ड्रँक चिल्ड वॉटर. तर चिल्ड वॉटर पिल्यामुळे त्याचा आवाज, बघा फक्त व्यक्तीच किंवा स्वभावच बिघडत नाही तर माणसाचा आवाजसुद्धा बिघडतो. Why are you spoiling my children? तू माझ्या मुलांना का बिघडवत आहेस. ओके पुढे जाऊया. Too much luxury has spoiled us. अतिसुख, अतिसुविधा याने आपण काय झालेले आहोत, बिघडलेले आहोत, स्पॉइल होत आहोत आपण. पुढे His mama's extreme love spoiled him. हे अनेकांच्या बघण्यात असेल. बघा आईचं अत्यंतिक प्रेम, त्या प्रेमाने तो बिघडून गेलेला आहे. आपण म्हणतो अशा लोकांना आपण ममाज बेबी असं म्हणतो, ममाज बॉय असं म्हणतो. सो आता याच्यामध्ये स्पॉइल हे क्रियापद आहे आणि गेट हे पण क्रियापद आहे. आता गेट कशासाठी वापरायचं, तो कोणत्या प्रकारचा क्रियापद आहे वगैरे आपण व्याकरणाच्या आणखी एका लेसनमध्ये बघूया. आर गेटिंग स्पॉइल्ड, बघा गेटिंग आय एन जी वापरू शकता इथे. आर वर्तमानकाळी रूप वापरलेलं आहे. गॉट स्पॉइल्ड, गॉट भूतकाळ रूप वापरलेलं आहे. आर स्पॉइलिंग, परत हे स्वरूप आलं पहा, पण इथं गेटचा वापर नाही केला. वाय आर यू स्पॉइलिंग, गेटचा वापर करायची आवश्यकता नाही वाटली, नाही केलं, कधी वाटलं करू शकता. टू मच लक्झुरी हॅज स्पॉइल्ड अस आणि स्पॉइल्ड हिम, भूतकाळी रूप वापरलेलं आहे, इथं आपण प्रेझेंट परफेक्ट वापरलं आहे, म्हणजे कोणत्याही काळामध्ये ही रूपं तुम्ही आरामसे वापरू शकता आणि तुमचं म्हणणं मांडू शकता. पुढचं एक्सप्रेशन आपलं बघूया, काय आहे पुढचं एक्सप्रेशन. त्याच्या आधी हे दादा बघा, काहीतरी झालेलं आहे. एक्सप्रेशन्स बघा, काहीतरी यांच्या हातून चूक झालेली आहे, गडबड झालेली आहे. डोळे कसे मजेशीररित्या त्याने झाकलेले आहेत पहा. फ्रेज आहे स्क्रीवड अप, तुमच्या हातून एखादी गडबड झाली, चूक झाली, तर त्याच्यासाठी एक नवीन फ्रेज, आय मेड अ मिस्टेक किंवा आय हॅव मेड अ मिस्टेक किंवा इट इज माय फॉल्ट असं म्हणायच्याऐवजी हे तुम्ही म्हणू शकता स्क्रीवड अप, चूक करणे, गडबड होणे एखाद्या गोष्टीची. रचना एकदम सोपी आहे. स्क्रीव अप हे मुळातच व्हर्बचं काम करतं, त्यामुळं हेल्पिंग व्हर्ब गरज असेल तर वापरा, नाही तर स्क्रीवड अप हीच तुम्ही फ्रेज वापरू शकता आणि इतर शब्द. नेहमीप्रमाणे आपण एक्झाम्पल्स बघूया म्हणजे लक्षात येईल. ही स्क्रीवड अप द टेलिव्हिजन बाय प्रेसिंग रँडम बटन्स. ॲक्च्युली इथं थोडंसं आपलं स्क्रीनचा प्रॉब्लेम झालेला आहे. बटन्स ऑन द रिमोट, रिमोटवरती रँडमली कोणत्याही हाताला येईल ते बटन त्याने दाबले आणि त्यामुळं
ही स्क्रिव्ड अप द टेलिव्हिजन. घोळ केला, गडबड केली त्याच्यामध्ये. पुढे ही स्क्रिव्ड अप बाय लिव्हिंग हिज जॉब. त्याचा जॉब त्याने सोडला आणि तिथेच त्याने काय केली, चूक केली, गडबड झाली त्याच्या हातून. पुढे बघूया. द पॅसेंजर स्क्रिव्ड अप बाय पेईंग इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये पेमेंट करून पॅसेंजरने काय केली, चूक केली, गडबड झाली. आता तो जो कोणी आहे ट्रॅव्हलर तो त्यांना घेऊन जायला तयार नाही आहे, पण पैसे तर या लोकांनी दिलेले आहेत. अशी चूक आपण पण करतो, कधी कधी आपल्या हातून पण होतं, बरोबर आहे. पुढे यू स्क्रिव्ड अप वेन यू कॉल्ड युअर बॉस बाय द रॉंग नेम. बाय द रॉंग नेम, रॉंग नेम. तुम्ही तुमच्या बॉसला जेव्हा रॉंग नेमनी किंवा चुकीच्या नावाने हाक मारता तेव्हा तुम्ही नक्की गडबड करता, घोटाळा होतो, चूक करता मोठी. बॉस चांगला असेल तर ठीक आहे, समजून घेईल, नसेल तर प्रॉब्लेम. आय टोटली स्क्रिव्ड अप द केमिस्ट्री एक्झॅम. केमिस्ट्रीच्या एक्झॅममध्ये मी पूर्ण काय केलेले, गडबड, घोटाळा केलेला आहे. फॉर्म्युला चुकलेला आहे, गणित चुकलेलं आहे, गडबड होणे, चूक होणे. सगळे एक्झाम्पल्स बघा, तुमच्या हातून पण कोणती तरी गडबड, चूक झालेली असणार आहे, आठवा आणि ही फ्रेज त्याच्यामध्ये वापरा आणि ते वाक्य मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये या दोन्हींचा वाक्यामध्ये उपयोग करून कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. लेसन एंड करण्याच्या पूर्वी परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते, MPSC इंग्लिशची सिरीज आपली इथे या चॅनलवरती चालू झालेली आहे. फ्री लेसन्स आहेत, PYQ आहेत, त्याचं संपूर्ण एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही बघू शकता. खाली लिंक दिलेली आहे, वर आय बटनमध्ये पण देते आहे. याचबरोबर ज्यांना संपूर्ण इंग्लिशचा कोर्स करायचा असेल MPSC तयारीसाठी, त्यांच्यासाठी स्वयंचा जो ॲप आहे, स्वयंचं जे ॲप आहे, त्या ॲपची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. जरूर भेट द्या, काही डेमो लेसन्स, फ्री लेसन्स तुम्हाला तिथे एक्सप्लोअर करायला मिळतील आणि तुम्हाला नक्कीच कोर्स आवडेल अशी आशा आहे. तो तुम्ही परचेससुद्धा करू शकता. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. मराठीतून शिका इंग्लिश विथ शिवकन्या. थँक्यू फॉर युअर टाईम, लव अँड सपोर्ट. पीस.